ही गोष्ट आहे हिमालय पर्वतरांगेतल्या एका गावातली, एका छोट्या मुलीच्या जिद्दीची आणि धैर्याची. तिचं नाव दिची. दिचीने आपल्या जीव की प्राण असलेल्या झाडांना चिपको आंदोलनात भाग घेऊन कसं वाचवलं त्याची ही गोष्ट. तिच्या गावातल्या सर्वांनाच या झाडांचं मोल ठाऊक होतं. ही झाडं म्हणजे त्यांचा जगण्याचा आधार. 1970 सुमारास हिमालय पर्वतातील अलकनंदा नदीच्या खोऱ्यात बेसुमार जंगलतोड झाली आणि त्याचा परिणाम म्हणून इथे मोठे पूर आले. यातूनच इथे चिपको आंदोलनाची, म्हणजे झाडांना मिठ्या मारून जंगलतोड थांबविण्याची अभिनव चळवळ सुरू झाली. माणसं एकत्र येऊन काय काय करू शकतात याची ही हृदयाला हात घालणारी गोष्ट छोट्या दिचीच्या नजरेतून. गोष्टीचं नाव आहे चिपको रुजले त्याची गोष्ट. ही गोष्ट लिहिली आहे जयंती मनोकरण यांनी. चित्र काढली आहेत ती सुद्धा जयंती मनोकरण यांनी आणि मराठीमध्ये अनुवाद केला आहे मृणालिनी वनारसे. हे प्रथम बुक्स प्रकाशनाचं पुस्तक आहे. धूम धूम धडक, धूम धूम धडक, धूम धूम धडक, धूम धूम. दिची तिच्या आवडत्या झाडाच्या उंच फांदीवर बसून ढोलकं वाजवत होती. तिचे तीन भाऊसुद्धा त्याच झाडावर चढले होते आणि त्यांच्या मेंढ्या बे बे असा आवाज करत खाली गवतात हुंदडत होत्या. दिची देवदार, चीड, पाईन आणि सुन्नूच्या जंगलातून तिच्या वडिलांची म्हणजे दादांची हाक आली. चल, आपल्याला नदीच्या पलीकडे तुझ्या आजीकडे जायचं आहे. पोरांनो, तुम्ही मेंढ्या नीट सांभाळून घरी घेऊन जा. आम्ही पण येतो न, श्याम बारीक तोंड करून म्हणाला. पुढच्या वेळी आजी आजारी आहे ना, दिची आज तिथेच राहील आणि आजीची काळजी घेईल, दादा त्यांची समजूत घालत म्हणाले. दादांनी त्यांचं खेचर नदीच्या गुडघाभर पाण्यात घातलं. दिचीने तिचा परकर घट्ट बांधला आणि ती नदीतल्या दगडांवरून कसरत करत चालू लागली. बर्फाळ पाण्याने दिचीची पावलं बधीर झाली. शेवटी ती घसरली आणि उसळत्या पाण्यात पडली. दिचीचे काका जवळच मासे पकडत होते. तिला बघून ते ओरडले, दिची सांभाळ. अचानक नदीत पाण्याचा एक मोठा लोंढा रोरावत आला आणि नदी पाण्याने तुडुंब फुगली. दिची पाण्यात गटांगळ्या खाऊ लागली. हे पाहता क्षणी तिच्या काकांनी धाव घेतली आणि तिला पकडलं. पण दिचीचा पाय गडगडत आलेल्या एका मोठ्या खडकाखाली अडकला होता. दादांची आकृती धूसर झाली होती. त्यांचा आवाज तिला ऐकू येईन असा झाला होता. खेचरांनी कशीबशी पाण्यातून वाट काढली आणि ती पलीकडच्या तीराला लागली. त्यांच्या पाठीवरचं सगळं सामान सुमान मात्र पाण्यात पडून वाहून गेलं. काका कसे बसे त्या पुराच्या लोंढ्यात उभे राहून दिचीला सोडविण्याचा प्रयत्न करत होते. पण तिचा पाय त्या भल्या मोठ्या खडका खालून निघता निघत नव्हता. शेवटी त्यांनी सर्व ताकदीनिशी दिचीला बाहेर ओढून काढलं. ते स्वतः चिखलाच्या पाण्याने चिंब भिजले होते. दिचीला आपल्या खांद्यावर टाकून ते तिला तिच्या आईपाशी घेऊन आले. आईने आपल्या भिजलेल्या कोकराला घट्ट मिठी मारली आणि ती स्फुंदू लागली. दिचीच्या डाव्या पायातून जीवघेणी कळ उठली. वेदना सहन न होऊन ती बेशुद्ध पडली. दिचीला तिच्या आईकडे ठेवून काका दादांना वाचवायला गेले. पण दादा कधीच परत आले नाहीत. पुराच्या पाण्यात वाहून गेलेलं त्यांचं मृत शरीर घरी आणण्यात आलं तेव्हा भीतीच्या थंडगार स्पर्शाने दिची पुन्हा एकदा शहारली. दिचीच्या कानावर आलं की एक खेळ सामानाची प्रसिद्ध कंपनी क्रिकेटच्या बॅटी आणि तत्सम सामान बनवायला इथलं चीड, पाईन, सुन्नू, देवदाराचं जंगल कापते आहे. आपलं जंगल ते का कापतात? त्यांना दिसत नाही का की त्यांनी असं केलं की माती खचते आणि पाणी वेगाने चिखल गाळ सगळं घेऊन खाली येतं. पुराचे असे भयानक लोंढे येतात आणि सगळं घर दार वाहून नेतात, माणसंसुद्धा. या पुरानेच तिच्या दादांना पण नेलं. या पुरानेच तिच्या पायातली शक्ती गेली. आता तिला डाव्या पायात गुडघ्या खाली काही संवेदना जाणवतच नाही. बधीर झालाय पाय. हे बर्फाळ थंडगार पाणी, तो पूर दिची कधीतरी विसरू शकेल का? तिला अजून असा भास होत असे की ते पाणी तिच्या कानात नाकात शिरतंय, तिला समोरचं काही दिसत नाही आहे आणि पाणी डोक्याच्याही वर चढतंय. पण नाही,
काकाने तिला सांगितलंय की तिने नेहमी चांगल्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. चांगल्या गोष्टींचा विचार केला की बरं वाटतं, धीर वाटतो आणि भीती दूर पळून जाते. तिच्यापाशी अजून तिची आई आहे, तिची भावंड आहेत, काका आणि काकी त्यांची काळजी घेतात, त्यांना त्यांची स्वतःची मुलं नाहीत. दिचीला तिचे काका तिच्या दादाने एवढेच आवडतात, पण कधीकधी तिच्या कानावर वेगळंच संभाषण येतं आणि मग ती अस्वस्थ होते. काकी आईला म्हणत असते, तुझे भाऊजी मनाने चांगले आहेत ग, पण त्यांना जुगाराचं व्यसन लागत चाललंय. त्यांच्या या वाईट सवयीने एक दिवस आपण सगळे गाळात जाणार आहोत. तिचे आवडते काका आणि जुगारी, शक्यच नाही. असेच दिवस जात राहिले. दिची आणि तिचं कुटुंब यांनी एका वेगळ्या आयुष्याची सुरुवात केली. आता दिची अनेकदा तिच्या आवडत्या सुन्नूच्या झाडावर, सुन्नू म्हणजे एक हिमालयन ॲस्ट्री आहे, त्याच्यावरती बसते आणि खाली ठेवलेल्या तिच्या ओबडधोबड कुबड्यांकडे बघते. तिच्या काकांनी त्याच झाडाचंच लाकूड वापरून तिला त्या कुबड्या बनवून दिल्या आहेत. माझ्या फांद्या बघ, त्या जाड आहेत आणि बारीकही आहेत, लांब आहेत आणि छोट्याही आहेत. झाड तिच्या कानात कुजबुजतं, या सगळ्यांनी मिळून मला मजबूत बनवलंय. दिची अजून थोडी वर चढते आणि पक्ष्याच्या घरट्या डोकावून बघण्याचा प्रयत्न करते. झाडावर एका रांगेत चढणाऱ्या मुंग्यांवरून ती हळुवार हात फिरवते, पानांचा गंध नाकात भरून घेते. तू माझं झाड आहेस, काकाने सांगितलंय मी अगदी तुझ्यासारखी आहे, याकसारखी ताकदवान, या कुबड्यांच्या मदतीने मी यती एवढी शक्तिमान होईन. दिची लवकर चल, सगळेजण सभेला जमलेत, श्यामची हाक ऐकू आली. दिची ते ऐकून झटक्यात खाली उतरली. तिने आपल्या कुबड्या घेतल्या आणि ती श्यामच्या मागोमाग गेली. एका डेरेदार झाडाच्या खाली सगळे गावकरी जमले होते. गौरी दिदी म्हणजेच गावाची मुखिया बोलत होती, आपण भलेही शिकलेले नसू पण आपण अडाणी नाही. गौरी दिदी म्हणाली, आपली झाडे आपला जीव की प्राण आहेत, कोणत्याही कंपनीसाठी आपण त्यांना झाडांचा लिलाव करू देणार नाही. जेव्हा चांद कंपनीचा ठेकेदार आपली माणसं घेऊन झाडं तोडण्यासाठी येईल, तेव्हा आपण रानात जाऊ आणि आपल्या देवदारांना, चीड, पाईन आणि सुन्नू झाडांना मिठी मारून बसू, शांततेने विरोध करू. आपल्याला कोणतीही हिंसा करायची नाही. गावकरी शिस्तीने आपल्या चिपको आंदोलनाच्या घोषणा देत रानात गेले. दिचीने आपलं ढोलकं वाजवायला घेतलं. मोठ्या माणसांच्या बाजूने घोषणा देत जोशाने उड्या मारत चाललेल्या लहान मुलांच्या सुरात तिने सूर मिसळला. धुम धुम धडाक, धुम धुम धडाक, धुम धुम धडाक, धुम धुम. जंगल देते कुठला मेवा, दिचीने आवाज दिला. माती, पाणी, शुद्ध हवा. मुलांनी तिला प्रतिसाद दिला आणि ती उड्या मारत तिच्या मागोमाग जाऊ लागली. पण गणवेशधारी माणसांचा तांडा आधीच तिथे येऊन थांबला होता. ठेकेदार चांदची आडदांड आकृती या तांड्याला सूचना देताना दिसू लागली. चीड, पाईन, देवदार आणि सुन्नूची झाडे कापण्यासाठी त्यांच्यावर खडूने क्रॉस म्हणजे एक प्रकारची फुली अशा खुणा करा, तो त्याच्या माणसांना सांगत होता. हे बघून गावकऱ्यांनी त्यांना एकच गराडा घातला. आपली ढोलकी मोठ्या आवेशात वाजवत ते घोषणा देऊ लागले, जंगल राखू, झाडं लावू, जंगलाचे मारेकरी पळवून लावू, गावागावात संदेश देऊ, जंगल राखू, झाडं लावू. धुम धुम धडाक, धुम धुम धडाक, धुम धुम धडाक, धुम धुम. गावातल्या मंडळींचा हा नूर बघून ठेकेदार चांदने एक छद्मी हास्य केलं आणि तो त्याच्या सगळ्या माणसांबरोबर ट्रकमध्ये जाऊन बसला. ट्रक तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी गावात एक वेगळीच धामधूम सुरू झाली. सरकारने गावात ट्रक पाठवले होते. डोंगरापलीकडच्या गावात चक्क सिनेमा दाखवणार होते. आता अशी संधी कोण सोडणार? सिनेमा काय इथे नेहमी नेहमी थोडाच पाहायला मिळतो? ट्रकमध्ये बसायचं आणि सिनेमा बघायला जायचं. गावातली सगळी पुरुष मंडळी जाणार होती. बायकांना मात्र बरीच कामं होती. त्या विणकाम करत होत्या, शाळा जोरात चालू होती, मुलं चिपकोच्या नव्या घोषणा शिकत होती, पाटीवर देवदार, चीड, पाईन, सुन्नूची चित्रं काढत होती. काही जण तर चक्क ढोलकं हातात घेऊन नाचत गात होती. माती आमची, पाणी आमचं, जंगलसुद्धा आमचं, पूर्वजांनी राखलं आम्ही सांभाळायचं. धुम धुम धडाक, धुम धुम धडाक, धुम धुम धडाक, धुम धुम. शाळा संपली. दिची आणि तिची भावंडं मेंढ्यांना चरायला रानात घेऊन गेली. गावातली बाकी मुलंही बरोबर होती.
मुलं आपल्या देवदार, चीड, पाईन, सुन्नूच्या झाडांना प्रेमाने कवटाळत होती. सूर्य जसा मावळतीकडे झुकला तसे त्यांचे आवाज मंदावले. चुलीसाठी सरपण गोळा करून मुलं घराकडे परतू लागली. दिची मात्र काही काळ मागे रेंगाळली. आपल्या आवडत्या झाडाजवळ तिने डोळे बंद केले आणि ती त्या झाडावर थोडी रेलली. त्याची मऊ पानं तिला गुदगुल्या करत होती. मऊ सालाचा थंडगार स्पर्श तिला आवडत होता. जणू ते झाड तिला काही गुपित सांगत होतं. माझ्या झाडाला काहीही होता कामा नये. त्या एका क्षणी दिचीचा निर्धार झाला. काळ जसा काही एक क्षण स्तब्ध झाला होता, आत्ता या क्षणापुरतं जगात सारं काही ठीक होतं. पण ही शांत झाडं अचानक कुणीतरी झोपेतून बळजबरीने जागं करावं तशी जागी झाली. हिरवे पोपट त्यांचे पंख फडफडवत त्याच्या ढोलीत कलकलाट करू लागले. झाडाखाली वाढलेल्या गवतातून खारी सैरावैरा धावू लागल्या. करकचून लावलेल्या ब्रेकचा आवाज झाला आणि कड्याच्या खाली बस गचके देत थांबली. दिची पानांच्या आडून पाहत होती. बस चिखलाने माखली होती आणि तिच्यावर धुळीचे थर जमले होते. बसमधून माणसं ओळीने बाहेर पडली. त्यांचे गणवेश कडकट्ट होते, त्यांच्या कुऱ्हाडी तळपत होत्या. ते सगळे चीड, पाईन, देवदार आणि सुन्नूच्या जंगलाकडे निघाले होते. दणकट अंगाचा चांद मागोमाग चालला होता. डोंगराच्या पलीकडून त्यांच्या बुटांचा ठप ठप आवाज ऐकू येत होता. बाप रे, माझं सुन्नू! त्यांनी माझ्या झाडाला काहीही करायला नकोय. दिची झाडावरून खाली उतरली आणि डोंगर उतारावरून कशीबशी उतरू लागली. तिच्या कुबड्या तिने गवतात खाली फेकल्या आणि ती चक्क लोळत खाली जाऊ लागली. ठप 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 बुटांचा आवाज ऐकू येत होता. दिचीचं हृदय थाड थाड उडत होतं. मनात तिला ढोलकीचा आवाज ऐकू येत होता. धूम धूम धडाक, धूम धूम धडाक, धूम धूम धडाक, धूम धूम. आता काय करावं? आपल्याला मदत लागणार, दिची मनात म्हणाली. तिने कशाबशा आपल्या कुबड्या घेतल्या आणि खरडत ती घरी आली. आई! धापा टाकत तिने आईला हाक मारली. आई धावतच घराच्या बाहेर आली आणि तिने दिचीला कवेत घेतलं. चुलीत एखादी काटकी भुसभूस जळावी तशी दिची दिसत होती. आई, माझं सुन्नूचं झाड, ते कापतायत. कोण कापतंय बेटा? हे घे, हे पाणी पी आणि आता सांग. ते सगळे एका मोठ्या बसमधून आले आहेत. खूप जण आहेत ते आणि त्यांच्याकडे मोठ्या धारदार कुऱ्हाडी आहेत. आई, बाप रे, ही ठेकेदाराची माणसं असणार. जंगल तोडायला आली आहेत. हां, आपल्याला काहीतरी केलंच पाहिजे, दिचीची आई म्हणाली. चल लवकर, तू थांब इथे, मी सगळ्यांना गोळा करते. दिची धीर एकवटत आणि उरला सुरला जीव गोळा करत म्हणाली. गावातल्या सगळ्या स्त्रिया आणि मुले आपापली ढोलकी घेऊन एकत्र झाली. आपण काहीतरी केलं पाहिजे. ठेकेदार चांदने गावातल्या सगळ्या पुरुषांना गावाबाहेर पाठवून डाव साधला आहे. दिचीची आई अस्वस्थ होऊन फंतू, म्हणजेच एक डोक्याला बांधायची शाल असते, ती चुरगाळत म्हणाली. आपण त्यांना कसं थांबवायचं? आपण त्यांना धडा शिकवू, पण लक्षात ठेवा, आपल्याला हिंसाचार अजिबात करायचा नाही, आईची अगदी जवळची मैत्रीण गौरी दिदी म्हणाली. दिचीचं ऊर तिच्या ढोलकीसोबत धपापत होतं. धूम धूम धडाक, धूम धूम धडाक, धूम धूम धडाक, धूम धूम. चिपको, ती ओरडली, झाडांना मिठ्या मारा. मुलं आणि स्त्रिया जोशात ओरडू लागल्या. चीड, पाईन, देवदार आणि सुन्नूच्या आक्रोशाने जंगल थरकापलं. जंगल देतं कुठला मेवा, दिचीने पहिला आवाज दिला. माती, पाणी, शुद्ध हवा, मुलांनी आणि स्त्रियांनी तिला प्रतिसाद दिला. ज्या झाडांना तोडायचंय त्या प्रत्येक झाडावर त्यांनी फुलीची खूण उमटवली होती. एखाद्या जखमेसारखी ती खूण दिसत होती, अशी जखम जी कधीच भरून येणार नाही. माझं सुन्नू, तुझ्याशिवाय मी कशी राहू, दिचीची थरथरणारी बोटं ती खूण मिटवायला धडपडली. तुम्ही माझं झाड कापू शकत नाही, झाडाला मिठी मारत ती एकदम त्वेषाने म्हणाली. दूर हो! ठेकेदार चांद तिच्यावर खेकसला आणि त्याने तिला हाताने दूर ढकललं. दिची भेलकांडत एका बाजूला जाऊन पडली, तरी तिने नजरेने झाडं तोडणाऱ्या माणसांना टिपलं. ती माणसं थकलेली आणि घाबरलेली दिसत होती. तिचं लक्ष झाडामागे उभ्या असलेल्या एका माणसाकडे गेलं. त्याची नजर जमिनीला खेळली होती. काका, तुम्ही सुद्धा? दिचीचे डोळे विस्फारले. काकांच्या हातून कुऱ्हाड गळून पडली. झाडामागे पाचोळ्याचा आवाज झाला. मला जुगारात कर्ज झालंय आणि मला कामही नाहीये, ते मंदपणे म्हणाले. दिची आणि तिची भावंडे त्यांना मिठी मारायला धावली.
काका आम्ही काम करू आणि कर्ज फेडायला मदत करू, मी शाली विणेन आणि त्या विकेन, दिची म्हणाली. मी साबण बनवता तिथे काम करीन, राम म्हणाला. मी पाणचक्कीवर काम करीन, श्याम म्हणाला. काकांच्या डोळ्यात अश्रू तरळले, त्यांची मान शर्मेने झुकली. त्यांनी गणवेशातला शर्ट काढून टाकला आणि दिचीचं ढोलकं हाती घेतलं. धुम धुम धडाक, धुम धुम धडाक, धुम धुम धडाक, धुम धुम. जंगल देत कुठला मेवा, काका आणि दिचीने आवाज दिला. माती पाणी शुद्ध हवा, मुलं आणि स्त्रिया जोरात म्हणाल्या. मूर्ख मुली, या जंगलातून टिकाऊ लाकूड मिळतं, राळ मिळते, परदेशी चलन मिळतं, ठेकेदार चांद मध्ये पडला. कापा रे सगळी झाडं, चीड पाईन देवदार आणि सुन्नूचं एक आणि एक झाड कापा. नकाव असं करू, दिची आपल्या झाडाला मिठी मारत म्हणाली. ही झाडं आमचं सर्वस्व आहे. ती बरोबर बोलतीये, दिचीचे काका म्हणाले. तिने तिचे वडील पुरामध्ये गमावले. हे ऐकल्याबरोबर एका माणसाने आपला तळवा उघडला आणि त्याच्या हातून कुऱ्हाड गळून पडली आणि मग एकामागून एक कुऱ्हाडी खाली पडतच राहिल्या. सगळेजण कुऱ्हाडी टाकून देऊ लागले. धुम धुम धडाक, धुम धुम धडाक, धुम धुम धडाक, धुम धुम. चिपको, झाडांना मिठ्या मारा, दिची ओरडली. मिठ्या मारणाऱ्या शूर माणसांचे आवाज धूम पाईन देवदार आणि सुन्नूच्या जंगलात घुमले. तुम्ही हे नुसतं जंगल कापत नाही आहात, तुम्ही आम्हालाच इथून उखडून टाकत आहात, दिचीची आई म्हणाली. ठेकेदार चांदची दांडगी आकृती पुढे आली. त्याने रागाने आपली मूठ वळली. त्याने जमिनीवर रागाने पाय आपटले आणि मग तो विरुद्ध दिशेने तोंड करून चालू लागला. दिचीने दोन्ही हात घट्ट जुळवून खोल श्वास घेतला. तिचा विश्वासच बसत नव्हता. सगळे कुऱ्हाडी चालवणारे निघून गेले होते. आपण करून दाखवलं, आई म्हणाली. ही चळवळ आता भारतभर पसरेल. चिपको, झाडांना मिठ्या मारा, सगळेजण एका सुरात ओरडले. पावलांनी ताल धरला, हातात हात आले. आनंदाने त्या सगळ्यांनी नाचायला सुरुवात केली. सुन्नू सुद्धा आनंदाने वाऱ्यावर लवलवत होतं. दिचीने त्याच्या मऊ खोडाला आपला गाल घासला. संध्याकाळच्या वाऱ्यात सळसळणाऱ्या पानांचा स्पर्श तिला झाला. मी अगदी तुझ्यासारखी आहे, धट्टी कट्टी, याकसारखी ताकदवान, इतकी शक्तिमान की एखादा यतीच, दिची तिच्या झाडाशी हळूच कुजबुजली. या गोष्टीतले काही कठीण शब्दार्थ. रुजणे म्हणजे मूळ धरणे, आपण एखादं रोप रुजवतो तसं. याक, हिमालयातील केसाळ पाळीव प्राणी. यती, हिमालयात दिसणारा अवाढव्य आकाराचा माणसासारखा फिक्शनल प्राणी, म्हणजेच काल्पनिक प्राणी आहे. फंतू, भोतिया जमातीच्या बायका विशिष्ट पद्धतीने डोक्याला गुंडाळतात ती शाल. त्याची गाठ अशा पद्धतीने बांधलेली असते की मागे दोन खिसे तयार होतात. आता संदर्भ सूची, म्हणजेच बिब्लिओग्राफी. गोष्ट लिहिण्यासाठी लेखकाने संदर्भासाठी वापरलेल्या प्रसिद्ध झालेल्या लिखाणाची यादी. या गोष्टीसाठी खालील पुस्तकं संदर्भ साहित्य म्हणून वापरण्यात आलं. द युनिक वुड्स, रामचंद्र गुहा. चंडी प्रसाद भट्ट, गौरादेवी अँड द चिपको मुवमेंट, मार्क शेफर्ट. अमंग द भोतियाज अँड देअर नेबर्स, ACM ब्राऊन. आणि यूट्यूबवरचे काही व्हिडिओज आहेत, CNN IBNचा चंदी प्रसाद भट्ट, आणि दुसरा आहे नंदादेवी कॅम्पेन, बाली देवी स्पीक्स. वनीकरण हे झाडांबद्दल नाही, माणसांबद्दल आहे. जॅक बेस्टोबी, द पर्पज ऑफ फॉरेस्टचा लेखक. हिमालयाच्या उंच पर्वतरांगात भोतिया नावाचे आदिवासी राहतात. ते त्यांच्या जंगलांवर प्रेम करतात कारण हे जंगल त्यांना सरपण तसंच अवजारासाठी आणि बांधकामासाठी लाकूड पुरवतं. 1970 जेव्हा जंगलं कापली गेली तेव्हा अलकनंदेला पूर आला. त्यात त्यांची घरं वाहून गेली, पूल वाहून गेले, गुरं आणि हजारोंनी माणसं मृत्यूमुखी पडली. भोतियांना हे ठाऊक होतं की त्यांना त्यांची जंगले वाचवली पाहिजेत, म्हणून त्यांनी अहिंसात्मक चिपको आंदोलनाची रीत आपलीशी केली. चामोली जिल्ह्यातली त्यांची प्रमुख गौरादेवी, जी खरं तर निरक्षर होती, तिने आपल्या परिसरातल्या सगळ्या स्त्रियांना जंगल संरक्षणासाठी हाक दिली. काही जण या त्यांच्या चळवळीला स्त्री पर्यावरणवादी चळवळ म्हणतात कारण यात मोठ्या संख्येने स्त्रिया सक्रिय होत्या. अलकनंदा नदीच्या खोऱ्यात चंडी प्रसाद भट्ट नावाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत.
त्यांनीच चिपको आंदोलनाची माहिती इथल्या गावातून दिली. महात्मा गांधींच्या प्रमाणेच त्यांचा अहिंसेवर विश्वास आहे. इथलं जंगल सांभाळून आपले स्थानिक उद्योगधंदे कसे करायचे यासाठी ते इथल्या माणसांचे प्रेरणास्थान आहे. सुदृढ पर्यावरण ही चिरंजीवी अर्थव्यवस्था आहे असे सुंदरलाल बहुगुणा म्हणतात. त्यांनी झाडांच्या कत्तली विरुद्ध चिपको आंदोलनाचं काम चालू ठेवलं आहे. या गोष्टीतल्या दिचीसारखीच एक भोतिया मुलगी खरोखरच रानात गेली असता तिने कुऱ्हाडधारी लोक पाहिले आणि तिने गावात लगोलग खबर दिली. गावातल्या स्त्रिया चिपकोच्या घोषणा देत रानात गेल्या आणि त्यांनी कोणत्याही हिंसेशिवाय झाडं कापणाऱ्यांना थांबवलं. 1980 भारत सरकारने ही जंगलं वाचविण्यासाठी कायदा संमत केला. हे भारतातील पर्यावरणीय चळवळीच्या इतिहासातील महत्त्वाचं आंदोलन होतं असं मानतात. या गोष्टीसारख्याच इतर अनेक अशा सुंदर गोष्टी तुम्हाला ऐकायच्या असतील तर आमच्या या संकेतस्थळाला म्हणजेच वेबसाईटला जरूर भेट द्या. www.books.speak.com. धन्यवाद. एरवाऊ एरवाऊ.